श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं याही वर्षी परंपरेनुसार दीपावली श्री लक्ष्मी पूजन उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रूढी परंपरेनुसार दीपावली श्री लक्ष्मी पूजन उत्सव साजरा करण्यात आला. दीपावली निमित्त सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागेश्री बाणायत आणि त्यांचे पती संजय दिवरे सह आयुक्त प्राप्तिकर विभाग नाशिक यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गणेश पूजन, लक्ष्मी कुबेर पूजन, सरस्वती पूजन आणि श्रींना धूपनैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम झाले. लक्ष्मी कुबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता श्रींची धूप आरती झाली आणि धूप आरतीनंतर साई भक्तांसाठी दर्शन रांगा सुरू करण्यात आल्या. तसेच दीपावली निमित्त संस्थानाचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी श्रींच्या समाधीचं दर्शन घेतलं. या दीपावली उत्सवानिमित्त कानपूर येथील साईभक्त कविता कोटवानी कपूर आणि शनी शिंगणापूर येथील गणेश शेटे शनेश्वर डेकोरेटर्स यांच्या वतीनं देणगी स्वरूपात विद्युत रोषणाई आणि बँगलोर येथील देणगीदार साईभक्त आर पंचपाकेसन यांच्या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिरात आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या प्रसंगी संस्थानाचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लेगड्डा, मालती यार्लेगड्डा आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, कैलास खराडे, संजय जोरी, संरक्षक अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी आणि शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.